नवलिहाळ येथे गांधी जयंती साजरी. 1934 साली महात्मा गांधीजी नवलिहाळ येथे 2 दिवस वास्तव्य केले होते. हे नवलिहाळसाठी भाग्याची गोष्ट आहे. येथील भावी पिढीला ही घटना प्रेरणादायी ठरावी यासाठी सदर वास्तव्य केलेल्या घरात महात्मा गांधीजींचे स्मारक होण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करतील असे मत श्रीमंत जयरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार यांनी व्यक्त केले. गांधीजी वास्तव्य केलेल्या त्या ऐतिहासिक घरामध्ये गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खरोखर जर तसं विचार केला तर कर्नाटक गव्हर्नमेंटनं नवल्या गावामध्ये महात्मा गांधींचं जिथं 5 वर्ष झालेलं आहे त्या ठिकाणी एक महान असं एक काहीतरी त्यांची आठवण म्हणून एक गव्हर्नमेंटनं त्याच्यावर काहीतरी एक त्यांचं वास्तव्य किंवा त्यांचं एक हे त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी एक इथं उभं केलं पाहिजे असं एक आमच्या गावच्या वतीनं आम्ही गव्हर्नमेंटला एक हे करतो आहे मागणी करतो आहे. आणि त्याप्रमाणे गव्हर्नमेंटनं इथे एक महात्मा गांधींचं वास्तव्य झाल्या एक दिवस वास्तव्य झाल्या कारणानं त्यांनी गव्हर्नमेंटने इकडं फारसं लक्ष देऊन इथं जवळजवळ एक 1/2 एकर असं रान रिकामं ठेवलेलं आहे. ज्यांनी तिथं आलं होतं तिथं त्यांनी सर्व व्यवस्था गव्हर्नमेंटनं करावी काहीतरी महात्मा गांधींचं हे आठवण म्हणून काहीतरी करावं आहे असं आम्हाला सर्व नवल्या गावकऱ्यांना वाटतं आहे. ठीक आहे, थँक्यू. सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ धुमाळ यांनी स्वागत केले. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना नवलिहाळ येथे गांधीजींचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी एसडीएमसी अध्यक्ष मायाप्पा नसलापुरे, महेश कवलापुरे, काकासाहेब खड्ड, शिवगोंडा वनवर, रामा वाघमोडे, प्रशांत मेहता, आदित्य मेहता, परशुराम हेगडे उपस्थित होते.